खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. ज्या वेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यावेळी खूप मानला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नात्याने या ठिकाणी भेटायला आले. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत राहुल गांधी आणि आदरणीय खरगे साहेब यांच्या विचाराशी बांधिले आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांना आवाहन केलं. ताई हिंदी में जानना चाहेंगे आज नसीम खान जी ताई पण ते नसीम भाई और मेरे फैमिली का घनिष्ठ रिश्ता है, बहुत गहरा रिश्ता है. मेरे फादर से लेके अभी तक जो है बहुत गहरा रिश्ता है. मेरा फादर जो है जब अध्यक्ष बने थे या मेरे फादर जब खासदार वो हम लोग MLA के लिए थे हमेशा मैंने देखा है कि नसीम भाई फैमिली करके हमारे साथ सहयोग किए थे, उपस्थित रहे. तो मैं ये चाहती थी मैं आज उनको एक छोटी बहन करके मिलने को आई थी. मुंबई कांग्रेस के अध्यक्ष तो हूँ लेकिन मैं उनकी छोटी बहन भी हूँ. हमारा रिश्ता घरगुती रिश्ता है, फैमिली का रिश्ता है. तो मैं उनसे मिलने आई. मैंने उनको रिक्वेस्ट की है कि आप पार्टी के एकनिष्ठ कार्यकर्ता है, आप आदरणीय खरगे साहब राहुल जी सोनिया गांधी जी के वफादार सोच के कार्यकर्ता है, आप आइए और मुझे आशीर्वाद दीजिए आने वाले इलेक्शन में मेरे साथ. ऐसा है कि मला असं वाटतं की ॲज अ बहीण म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करायला आलेले आणि ॲज अ भाऊ ते माझ्याबरोबर उभे राहतील. आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा घरामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिला भाऊ तिच्या उभा राहतो आणि नसीम भाई माझ्यासाठी उभे राहतील हे मला पूर्ण खात्री आहे.